त्या बुद्धधर्माची नितांत गरज आहे. त्या बुद्धधर्माचं पुनर्जीवन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 44 आहे, आर्टिकल 44 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्ण भारतामध्ये एकरूप नागरी संहिता असेल. RSS मागून जे काही विचारसरणी पुढे आणायला बघतं हे त्यांचं एक मला वाटतं दिवास्वप्न, हे होणार नाही. कारण इथला आंबेडकरवादी जो आहे हा संविधानवादी आहे मुळात. आंबेडकरवादी शक्तीनं याचा पूर्णपणे विरोध याने केलेला आहे. राजकारणातसुद्धा आमच्या आम्ही जरी भाजपसोबत जरी RPI जरी असला तरी आम्ही आमचा निळा झेंडा घेऊन सोबत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जे आहेत ते संपूर्ण जगाने या ठिकाणी अंगीकारले आहेत. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणि त्याचबरोबर अनेक मुद्दे ज्यामध्ये आपण जागतिकीकरण असेल, रुपयाचं अवमूल्यन असेल, त्याचबरोबर समान नागरिकता असेल, या अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपले विचार मांडले ते खरोखर त्या काळाबरोबरच आजच्या काळाला देखील अतिशय सुसंगत आहेत. आणि त्यांची आता खूप मोलाची गरज जी आहे ती आता या देशाला आणि संपूर्ण जगाला वाटू लागली आहे. कारण ज्या पद्धतीने जगामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी बंधुता निर्माण होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत अनेक चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया की तरुणांना आज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे. फक्त आपण असं म्हणतो की केवळ अनुयायी जे आहेत त्यांनाच विचारांची गरज आहे का, तर नाही. या देशातील नव्हे तर या जगातील सर्वच जाती धर्माच्या लोकांना आज बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे. आणि आपण ते विचार आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचे आहेत त्या गोष्टीकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की देशामध्ये बेरोजगारी असेल, त्याचबरोबर खाजगीकरण असेल, खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत आहे. अतिशय मोठा प्रश्न जो आहे तो या देशासाठी आहे. कारण संपूर्ण तरुण पिढी आज मोठ्या प्रमाणावर बेरोजगार या ठिकाणी फिरताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये खाजगीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे, सरकारी नोकऱ्या नाही आहेत आणि आरक्षण देखील नाही आहे. आणि साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि हा बाबासाहेबांनी आज संविधान दिल्यानंतर हा देश एकसंघ ठेवला. बाबासाहेबांनी ज्या अनेक ज्या गोष्टी या देशाला दिल्या संविधानाप्रमाणेच, ज्या संविधान हा संपूर्ण जगामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं आणि हा देश एकसंघ ठेवून सगळ्या जाती धर्माचा प्रांताचा देश संघटित ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं संविधानाच्या रूपाने. बाबासाहेबांनी संविधानासोबतच या भारत देशाला, ह्या भारत देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या शांततेचा जो बुद्ध धम्म आहे त्याचं पुनरुज्जीवन केलं, बुद्ध धम्म स्वीकारला. आणि गोर गरीब मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती असेल, OBC असेल किंवा सगळे जे तथाकथित जे मागासवर्गीय गरीब लोक आहेत आणि जातीच्या नावाखाडे आणि पंथाच्या नावावर जे पिढले लोक आहेत त्यांना रिझर्वेशन बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने दिलं. खरं म्हणजे आज जगामध्ये जी बेशांती किंवा जो अशांतता निर्माण झाली, सगळ्या जगामध्ये आज तिसरं महायुद्ध होते की काय अशी शंका निर्माण झाली, त्यावर निश्चितपणे बाबासाहेबांनी जो बुद्धधम्म या बुद्धधम्माचा जो हृदय हा जो बाबासाहेब या जो या मातीतला बुद्धधम्म ज्यांनी पुन्हा दलितांना दिला त्या बुद्धधम्माची नितांत गरज आहे. एक महत्त्वाचा विषय जो या ठिकाणी समोर येतो आहे की रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या सरकारी नोकरीमध्ये कमी होत आहेत आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण संपूर्ण संपलेलं आहे. नाही, रोजगाराच्या संधीमधल्या काळामध्ये खरं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये पासून हा सगळ्या सुरू झालेला आहे आणि त्यात आरक्षणाच्या लढा गेल्या 4 वर्षापासून 8 वर्षापासून इतका प्रचंडपणे जोरदारपणे सुरू आहे. परंतु एकंदरीतच 91 पासून खाजगीकरण आणि हे जे सगळं झाल्यामुळं संपूर्ण देशामध्ये जे सरकारी उद्योगधंदे ते बंद पडत आहेत आणि सरकारी उद्योगधंदे बंद पडत असताना एका बाजूला प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे आणि प्रायव्हेटायझेशनमध्ये सुद्धा म्हणाव्या तितक्या नोकऱ्या ह्या कोरोनापासून नाहीत. आमचं म्हणणं असं आहे की आमच्या रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की ज्याप्रमाणे या आता सरकारी नोकऱ्यांसाठी किंवा आरक्षणासाठी सगळे संघर्ष करत आहेत पण नोकऱ्याच नाहीत. आणि नोकऱ्या जर नसतील तर आरक्षण तर काय. आज आम्ही जरी अनुसूचित जातीच्यामध्ये जरी मोडत असलो अनुसूचित जातीच्या लोकांसुद्धा अनेक लाखो लोक बेरोजगार आहेत कारण सरकारी खात्यामध्ये किंवा सरकारी उद्योगधंदे बंद पडत आहेत त्यामुळे नोकऱ्या लागत नाहीत आणि त्यामुळं आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये रिझर्वेशन नाही त्यामुळं उद्योग ह्या बेरोजगारी जर कमी करायची असेल तर निश्चितपणे प्रायव्हेट सेक्टरमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये राखीव जागा ठेवल्या पाहिजेत. खाजगी क्षेत्रामध्ये राखीव जागा जर ठेवल्या तर येणारे जे आरक्षण ज्यांना पाहिजे जे मागतायत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. जे पूर्वीचे आरक्षण मिळणारे घटक आहेत त्यातली जी बेरोजगारी आहे ती कमी करायची असेल
तर खाजगी क्षेत्रामध्ये निश्चितपणे जर आरक्षण ठेवलं तर बेरोजगारी निश्चितपणे कमी होऊ शकते. नक्कीच आरक्षणाचा मुद्दा यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे, पण खऱ्या अर्थानं आरक्षणाचा विषय जो आहे तो वारंवार या सरकारकडनं असेल किंवा अनेक जे त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं वारंवार उपस्थित केला जातो की समान नागरी कायदा या देशात यायला पाहिजे. खरं म्हणजे रोजगार आणि समान नागरी कायदा याचा अर्थार्थी काही संबंध नाही. माझं स्पष्ट मत असं आहे की समान नागरी कायदा नावाचा प्रकारच भारताच्या संविधानामध्ये नाही आहे. भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 44 आहे, आर्टिकल 44 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्ण भारतामध्ये एकरूप नागरी संहिता असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणण्यात आलेलं आहे. समान नागरी कायदा असा उल्लेख भारताच्या संविधानात नाही, आणि म्हणून वारंवार हिंदुत्ववादी शक्तींकडून जो आग्रह धरला जातो की समान नागरी कायदा झाला पाहिजे असा काही प्रकारच भारताच्या संविधानामध्ये नाही. माझं असं म्हणणं आहे की आर्टिकल 44 जे सांगतं की एकरूप नागरी संहिता असावी, ती असावी या मताचे आंबेडकरवादी लोक आहेत. मात्र मुद्दा असा आहे की एकरूप नागरी संहिता म्हणजे नेमकं काय आणि कोणती अशी क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी समान स्वरूपाचे किंवा एकरूप असलेले नागरी कायदे नाहीत. मी आपलं लक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी समान एकरूप नागरी संहितेच्या विषयावर आर्टिकल 44 ज्यावेळेस संविधान सभेमध्ये चर्चा झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की एक लिटल कॉर्नर आहे, एक छोटासा एक भाग आहे जिथे एकरूप नागरी कायदे नाहीत, आणि ते त्यांनी आयडेंटिफाय केलेत त्या भाषणामध्ये. ते असं म्हणालेत की मॅरेज आणि सक्सेशन या दोनच भाग आहेत ज्याच्यामध्ये एकरूप नागरी कायदे भारतामध्ये नाहीत आणि ती झाले पाहिजेत या मताची संविधान सभा होती. मुद्दा असा आहे की पर्सनल लॉज आहेत भिन्न भिन्न धर्मीयांचे, ते विशिष्ट ट्रॅडिशनमधून तयार झालेले आहेत, जे मॅरेजशी संबंधित आहेत, सक्सेशनशी संबंधित आहेत. एका विशिष्ट धार्मिक जनसमुदायाचे विशिष्ट पर्सनल लॉज जे सक्सेशनशी संबंधित आहेत आणि मॅरेजशी संबंधित आहेत, अशा कायद्यांचा दुसऱ्या जनसमूहावरती काय परिणाम होतो तर काहीच होत नाही. त्याच्यामुळे समान नागरी कायदा असला पाहिजे हे जे सातत्यानं मांडलं जात आहे हे खरं म्हणजे भूलथाप आहे, आणि लोकांना मुद्दामून अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये भडकवण्यासाठी केला गेलेला तो प्रयत्न आहे. समान नागरी कायदा नावाचा काही एक प्रकार या भारतामध्ये अस्तित्वात नाही. खरं म्हणजे समान नागरी कायद्याची भाषा जे लोक करतात ते स्पष्ट स्वरूपामध्ये समान नागरी कायदा म्हणजे काय, त्यांना नेमकं काय अभिप्रेत आहे हे कधी मांडतच नाही, आणि म्हणून ते एक प्रकारचं गौडबंगाल असं निर्माण करतात आणि वातावरण भीतीचं अल्पसंख्याकांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी त्याचा वापर विशिष्ट शक्तींकडून या भारतामध्ये सुरू आहे. नक्कीच अल्पसंख्याकांच्या बद्दल भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या देशामध्ये होतोय असं तुम्ही म्हणाले, तोच मुद्दा आपण घेऊन पुढे प्रतिकडे जाऊया की साधारणतः अल्पसंख्याक समाज धर्मीय जो आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्या धर्माच्या विरोधात कुठेतरी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी जाणून बुजून होतो आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वर्ण व्यवस्था ही पूर्णपणे नाकारली होती आणि त्यामुळेच हिंदू धर्म मला नको आहे म्हणून बौद्ध धर्माची स्थापना केली. आता कुठेतरी अति उजवा विचारसरणी जी आहे ती हिंदू धर्म अशा एका धर्माच्या बाजूने ही भारत देश जातो आहे की काय अशी भीती निर्माण होते. त्या काळामध्ये आज बाबासाहेबांचे विचार किती महत्त्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान देताना त्याच्यामध्ये ज्या प्रियांबलमध्ये सुरुवात करतानाच सामाजिक न्याय असेल, सार्वभौमत्व असेल या मुद्द्यांना हात घातला आणि तोच आपला बेसिक आहे. आज जे विचार आहेत जे BJP सरकार आल्यानंतर RSS मागून जे काही विचारसरणी पुढे आणायला बघतं हे त्यांचं एक मला वाटतं दिवास्वप्न, हे होणार नाही. कारण इथला आंबेडकरवादी जो आहे हा संविधानवादी आहे मुळात. कारण आंबेडकरवादी जितका जागृत या देशामध्ये गेल्या 75 आहे तितका जागृत इथला कोणताही समूह किंवा समाज किंवा धर्म नाही. तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व या देशाने गेल्या 75 आंबेडकरवाद्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं इथला जो अल्पसंख्याक आहे, मग आपण RSSच्या माध्यमातून किंवा BJP माध्यमातून पाहिलं असेल की इथला मायनॉरिटीमध्ये असणारा बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, पारसी असेल, अशा लोकांना कुठेतरी दाबायचं
ज्यांनी रिव्हॉल्युशन केलं आहे जगामध्ये देशामध्ये, अशा लोकांना दाबता येतं आहे का? आणि जर ही लोकं दबली गेली तर आपल्याला इथं हिंदुत्वाचं सरकार म्हणा किंवा हिंदुत्ववादी देश बनवता येईल, पण ते तसं होणारं नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे, इथल्या प्रत्येकाला वंचिताला, देशातल्या प्रत्येक वंचिताला एकसंग घेऊन जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असल्या कारणाने हे अशक्य. आज हिंदुत्व विचारसरणी जी आहे ती राजकीय अपरिहार्यता या ठिकाणी दलित चळवळीला ठरली आहे का? नाही. हिंदुत्व ही जी काही भूमिका आहे, हिंदुत्व का हा विचार आहे, आंबेडकरवादी शक्तीनं याचा पूर्णपणे विरोध याने केलेला आहे. राजकारणातसुद्धा आमच्या आम्ही जरी भाजपसोबत जरी आरपीआय जरी असला तरी आम्ही आमचा निळा झेंडा घेऊन सोबत आहोत. आम्ही कधी त्यांचा हिंदुत्ववादी स्वीकार केला नाही. आम्ही आमच्या पदेनं आंबेडकरवादीच आम्ही मरेपर्यंत राहणार आणि निळा झेंडा घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. जागतिकीकरणामध्ये आता सध्या आपण जर पाहिलं तर आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट जी आहे ती होताना दिसते. कारण आता 83 ते 84 रुपयापर्यंत रुपयाचं अवमूल्यन जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कुठेतरी रुपया सावरला पाहिजे, हा भारत देश पुन्हा आर्थिक महासत्ता जो आहे तो या ठिकाणी झाला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांनी त्यावेळी त्या काळात देखील रुपयाचं अवमूल्यन हा विषय जो आहे तो मांडलेला होता आणि आता त्याची फार मोठी गरज जी आहे ती जाणवते. एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की रुपयाच्या अवमूल्यनाचा जो मुद्दा आहे तो भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीशी निगडीत आहे असं मी मानतो व्यक्तिशः. म्हणजे माझा जे काही छोटा मोठा त्यावरचं जे काही वाचन आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान देताना डिरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये राज्य धोरणाची जी निर्देशक तत्त्व आहेत की राज्य कसं चालेल, कसं चालवावं लागेल याचं मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे आर्टिकल 36-51 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये संपत्तीचं समान वाटप हा मुद्दा आहे. या देशामध्ये वेल्थ जी आहे, संपत्ती जी आहे, ते विशिष्ट लोकांच्या हातामध्ये एकवटू नये हा मुद्दा त्याच्यामागे होता. या देशातला कष्टकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, शेतमजूर असेल तो, शेतकरी असेल तो, हा जे काही करतो, जे काही कष्ट करतो, जे काही श्रम करतो, त्याला त्याच्या श्रमाचं मूल्य मिळायलं पाहिजे. ते मिळालं नाही आणि म्हणून रुपयाचं अवमूल्यन आहे. आणि म्हणजेच हा मुद्दा जो आहे तो डिरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीनुसार जर इथे आलेल्या राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असेल, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांनी जर ते मार्गदर्शक तत्त्व स्वीकारलं असतं आणि स्वीकारून अंमलात आणलं असतं तर कदाचित भारत आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करू शकला असता. पण ज्या देशामध्ये तुम्ही श्रमाचं अवमूल्यन करता तिथे रुपयाचं अवमूल्यन हे होणारच, तो प्रश्न एकमेकाशी निगडीत आहे. आणि म्हणून श्रमाला योग्य ते मूल्य मिळालं पाहिजे. समान वेतनाचा मुद्दा त्याच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की हा मुद्दा थेट सपशेल अपयशी जे ठरलेत सरकारं ज्यांना ते अंमलात आणायचं होतं, ती पॉलिसी अंमलात आणायची होती, आणि बाबासाहेब आंबेडकर त्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या वरती जे भाषण त्यांनी संविधान सभेमध्ये केलं ते असं म्हणालेत की हे जरी आम्ही मार्गदर्शक तत्त्व म्हणून आणत असलो आणि जरी हे तत्त्व नॉट एन्फोर्सेबल बाय कोर्ट्स आहेत असं जरी आम्ही म्हणत असलो तरी हे एखादी राज्य चालवण्याच्या दृष्टीनं अत्यंत मूलभूत असे तत्त्व आहेत आणि कुठल्याही सरकारांनी या तत्वांच्या विरोधामध्ये वागू नये अशी संविधान सभेची अपेक्षा आहे. ही मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. परंतु दुर्दैवाने असं झालं की येणाऱ्या प्रत्येक सरकारने इथले जी भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांच्या बाजूने निर्णय ते घेत गेलेत, भांडवलदारांच्या बाजूच्या पॉलिसीज तयार होत गेल्या आणि या देशातला कामगार, मजूर, शेतकरी, शेतमजूर हा संपूर्णपणे दुर्लक्षित ठेवला गेला. आज स्थिती अशी आहे की शेतकरी आत्महत्या करतो आहे कारण त्याच्या श्रमाला मूल्य नाही आहे, त्याचं श्रम वाया जात आहेत, पाण्यामध्ये वाया जात आहेत आणि सरकारकडे कुठलीही योजना नाही आहे त्यांना दिलासा देण्याची. अशा या सगळ्या स्थितीमध्ये रुपयाचं अवमूल्यन हे ठरलेलं आहे आणि म्हणून रुपयाचं अवमूल्यन जर होऊ द्यायचं नसेल तर वेल्थ विशिष्ट भांडवलदारांच्या हातामध्ये, भांडवल जे आहे ते विशिष्ट भांडवलदारांच्या हातामध्ये एकवटता कामा नये. जे काही भांडवल आहे या देशाचं, जे काही संपत्ती आहे या देशाची, त्याचं समान वाटप झालं पाहिजे. हे जे निर्देशक तत्त्व आहे
त्या दृष्टीनं सरकारच्या योजना ठरल्या पाहिजेत आणि त्या अंमलात आणल्या गेल्या. तरुणांनी आज काय संदेश घ्यायला पाहिजे चैत्यभूमीवर आल्यानंतर? तरुणांनी एकच संदेश घेतला पाहिजे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना माहीत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा जर क्रम तरुणांनी अभ्यासला किंवा त्याचं मार्गक्रमण केलं तर मला वाटत नाही की आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमी भासेल. तुम्हाला काय वाटतं? की भारतातल्या तरुणांनीच नव्हे, सगळ्याच नागरिकांनी भारतीय संविधानातली जी मूलभूत तत्वं आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता, बंधुता, याच गोष्टींना आपलं प्रमाण मानावं, जीवनाचं ध्येय मानावं, मार्ग ह्या दृष्टीने त्यांनी करावा आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हावं, तर निश्चितपणाने या देशाचा उत्कर्ष होईल. या देशातला तरुण, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, त्याचाही उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की बाबासाहेबांनी जे संविधान दिलेले, ते संविधान प्रत्येक तरुणाने, देशवासियांनी त्याचा आत्मसात करावं आणि बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे आपली कार्यपद्धती ठेवून, संविधानावर विश्वास ठेवून आपली कार्यपद्धती चालू करावी. त्या दृष्टीने तरुणांचं आणि या देशाचं कल्याण होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की संघर्ष करा आणि शिक्षण घ्या, शिका, आणि मोक्याच्या जागा ज्या आहेत त्या जागा तुम्ही कॅप्चर करा, म्हणजेच शासनकर्ती जमात बना. त्या पद्धतीनं इथल्या तरुणांनी आपलं मार्गदर्शन घेऊन घेतलं पाहिजे संविधानाप्रमाणे. नक्कीच, एक म्हणजे शिका, संघटित व्हा आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे संपूर्ण जगासाठी एक मार्गदर्शक तत्त्व जे आहेत ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समोर ठेवले होते. आणि त्या दृष्टिकोनातून चैत्यभूमीवर येताना केवळ बाबासाहेबांच्या अनुयायांनी तर संपूर्ण देशामधल्या नागरिकांनी असेल, जातीधर्माच्या नागरिकांनी असेल, या ठिकाणी आल्यानंतर एक शांततेचा आणि बंधुता, स्वातंत्र्य आणि समतेचा संदेश जो आहे तो या ठिकाणून घेऊन जावा, हीच अपेक्षा या सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. पुढे राजेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.